मी माझ्या बायकोला दिवसातून बऱ्याच वेळा फोन करायचो, पण तिचा फोन बऱ्याचदा बंद असायचा. ऑफिसमध्ये केला तर तिथला स्टाफ म्हणायचा की मॅडम येऊन लगेच बाहेर गेल्या. पुन्हा फोन केला तर ते म्हणायचे की मॅडम अजून आल्याच नाहीत. म्हणून मी एक दिवस बायकोचा पाठला केला आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं नाव सागर आहे. मी एका कॉलेजमध्ये अकाउंटंटचे काम बघायचो. माझे वय 26 पूर्ण झाले होते. बाबा लहान असताना हृदयविकाराने आम्हाला सोडून गेले होते. बाबा सोडून गेल्यानंतर सगळा कारभार आईने सांभाळला. आई बँकेत जॉबला होती आणि सोबत बाबाची पेन्शनही होती, त्यामुळे पैशाची चणचण कधी भासली नाही. माझे शिक्षण पूर्ण होताच मला कॉलेजमध्ये अकाउंटंटचा जॉब मिळाला होता. सगळे व्यवस्थित चालू होते. आईसुद्धा आता रिटायर्ड झाली होती. मी दिसायला छान होतो. आईने लग्नाचा तगादा लावला होता. स्थळ बघायला सुरुवातही झाली होती. पण मला साधी सरळ आणि सुंदर मुलगी हवी होती. मला कॉलेजमध्ये एक मुलगी रोज दिसायची. बघता क्षणी कोणालाही आवडेल अशी ती होती. अगदी साधी सरळ आणि खूपच सुंदर. खूप शांतही होती. तिला कोणताही मित्र मैत्रीण नव्हत्या. अगदी न चुकता वेळेवर कॉलेजमध्ये यायची आणि वेळेवर जायची. एकदा ती कॉलेजची फी भरण्यासाठी माझ्या काउंटरवर आली होती. त्यावेळेस फॉर्म भरताना मला तिचे नाव कळाले होते. रिया नाव होते तिचे. मी तिला रोज बघायचो, पण बोलण्याची हिंमत होत नव्हती. तरीही मी एकदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती जास्त कोणाशी बोलायची नाही. पण मनाशी ठरवलं होतं, जर लग्न करेल तर हिच्यासोबतच करेल, कारण की इतर मुलीपेक्षा ती वेगळीच होती. ती तिचा अभ्यास आणि कॉलेज इतकेच तिचे जीवन होते. एके दिवशी मी तिला मुद्दामून लिफ्ट देण्याकरता ते ठरवले, परंतु तिने सरळ नकार दिला. तिच्या वर्गात शिकवणारे एक सर माझ्या ओळखीचे होते. त्यांच्यासोबत मी तिला बोलताना बऱ्याच वेळा पाहिले होते. कॉलेजमध्ये जितके ती त्या सरांशी बोलायची, तितके रिया कोणाशीही बोलत नव्हती. एकदा वेळ पाहून मी त्या सरांना विचारले की ती मुलगी नेहमीच इतकी शांत शांत का असते, कुणाशी बोलत का नाही. त्यावर सरांनी मला जे उत्तर दिले ते ऐकून मी निशब्द झालो. सरांनी मला सांगितले की अरे, ती या जगात एकटी आहे. तिला आई वडील नाहीत, तिचे दुसरे कोणी नाही, एकटी राहते बिचारी, पण अभ्यासात मात्र खूप हुशार आहे. सरांचे बोलणे ऐकून आता रियाने माझ्या मनात घर केले होते. माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम आणि आदर दोन्ही वाढले होते. माझ्याकडून आता राहिले जात नव्हते. मी क्षणाचाही विलंब न करता लगेचच रियाजवळ गेलो आणि लग्नासाठी मागणी घातली. पण रियाने सरळ सरळ नकार दिला. मी 2-3 वेळा विचारले, पण ती होकार देतच नव्हती. मी खूप दुःखी झालो, पण मी हार मानली नाही. मी रियाबद्दल कॉलेजमध्ये चौकशी केली असता तिचे कुणाशीही प्रेम प्रकरण काहीही नव्हते. मी शेवटी त्या सरांकडे गेलो व त्या सरांना रियाबद्दल सर्व हकीकत सांगितली व माझे रियावर किती प्रेम आहे ते त्यांना पटवून दिले. मी सरांना म्हणालो की सर, मी रियावर जीवापाड प्रेम करतो, माझ्यासाठी तुम्ही रियाला विचारता का? मला रियासोबत लग्न करायचे आहे, मी तिला खूप खुश ठेवेन. सरांनी होकार आर्थिक मान हलवली. सरांनी माझ्या सांगण्यानुसार लगेचच दुसऱ्या दिवशी रियाला बोलून घेतले आणि माझ्याबद्दलचे तिचे मत विचारले. रिया म्हणाली की मला लग्न करायचे नाही. सरांनी रियाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला.
मुलगा खूप चांगला आहे, त्याचा स्वभाव देखील खूप चांगला आहे, तो खूप प्रेम देखील करतो तुझ्यावर, पुन्हा एकदा शांतपणे विचार कर. रिया म्हणाली, ठीक आहे सर, असे म्हणून ती निघून गेली. ते सर रियाची कॉलेजची फी पण भरायचे, त्यामुळे त्या सरांचे तिच्यावर खूप उपकार होते. त्यामुळे रिया त्यांना म्हणाली की मी उद्या सांगते सर. मी त्या दोघांचे बोलणे गुपचूप ऐकत होतो. आता मला रियाचे उत्तर काय असेल याची जास्त उत्सुकता लागली होती. जितकी उत्सुकता होती तितके जास्त मला भीती वाटत होती की जर रियाने लग्नासाठी नकार दिला तर. या विचाराने माझ्या मनात काहूर माजला होता. मला रात्रभर झोप आली नाही. कधी एकदाची सकाळ होते आणि कधी मी कॉलेजला जाऊन रियाला भेटतोय, असं झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर कॉलेजला पोहोचलो. नेहमीप्रमाणे रिया देखील कॉलेजला वेळेवर पोहोचली आणि ती आल्या आल्या त्या सरांकडे गेली. मीही तिच्या मागे मागे हळूहळू जात होतो. आता मात्र माझ्या छातीत धडधड वाढली होती. तिच्या उत्तराने माझे आयुष्य बदलणार होते. मी हळूच बाहेर कान लावून ऐकत होतो. रिया सरांना म्हटले की सर, मी त्यांच्यासोबत लग्न करायला तयार आहे, पण माझ्याकडून त्यांना फक्त मीच मिळेल. मोठं लग्न किंवा स्वतः लग्न करून देऊ शकत नाही, कारण माझी ती परिस्थिती नाही. सर लगेचच म्हणाले की अगर या त्याची काही गरज नाही, तो मुलगा खूप चांगला आहे, तो सगळं सांभाळून घेईल. इतके ऐकून रिया सरांच्या कॅबिनमधून बाहेर आली. मी दरवाजामध्येच उभा होतो. मी रियाकडे पाहतच होतो. माझ्या आनंदाला सीमा उरली नव्हती. मी खूप खुश होतो. मी लगेचच रियाला म्हणालो की तुला काही विचारायचे असल्यास तू मला विचारू शकतेस. रिया म्हणाली की काही नाही, पण हो, लग्न झाल्यानंतर जर तुम्हाला दुसरी कोणी आवडले तर तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना. रियाचा असा प्रश्न ऐकून मी आश्चर्यचकित झालो की रियाला हा प्रश्न का बरं पडला असावा. मी लगेचच रियाला म्हणालो की हे असं होणे अशक्य आहे, असं कधीच होणार नाही, माझे तुझ्यावर खरंच प्रेम आहे. हे ऐकून रिया तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी रिया, मी, आई, सर आणि 2-3 माझे जवळचे मित्र एका मंदिरात गेलो आणि लग्न केले. मी खूप खुश होतो आणि माझी आई देखील तितकीच खुश होती, कारण रिया होती तितकी सुंदर, साधी आणि सरळ. आज माझ्या आईला घरात एक सोबती मिळाली होती. मी रियाला ही समजावून सांगितले की हे घर कालपर्यंत आमच्या दोघांचे होते, पण आजपासून तुझे देखील आहे. हे घर कसं सांभाळायचे आता ते तू बघ. तुला काहीही कसलीही मदत लागलीच तर मी आहेच. आज आमच्या दोघांची पहिली रात्र होती. आज मी स्वतःला खूप नशिबवान समजत होतो की माझे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले होते आणि ते माझ्या समोर होते. असं खूप कमी लोकांच्या बाबतीत घडतं की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीसोबतच आपलं लग्न होते. मी त्यातलाच एक होतो. पण रिया मात्र थोडी नर्वस वाटत होती. मी रियाला हळूच मिठीत घेतले आणि म्हणालो, काहीही काळजी करू नकोस, कोणतीही टेन्शन घेऊ नकोस, मी नेहमीच तुझ्यासोबत राहील. तरीही ती तिच्या काहीतरी वेगळा विचार करत असल्यासारखी वाटत होती. मी तिला खूप प्रेम दिले. आता रिया आणि मी दोघंही एक झालो होतो. रियाचे आता ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते. आता रिया देखील माझ्यावर खूप प्रेम करायची. आईसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करायची. तिला आईची कमी कधीच होऊन दिली नव्हती.
आईलाही सुनेच्या रूपात एक चांगली मुलगी मिळाली होती आणि रियाला देखील आईचे प्रेम मिळाले होते. सगळे काही आनंदात सुरेखपणे चालले होते. रियाला आता बाहेर जॉबला जायचे होते. ती मला पहिल्यापासूनच म्हणायची की मला बाहेर जॉब करायचा आहे. आईलाही काही हरकत नव्हती. मी रियासाठी एक छान जॉब शोधला. माझा संसार खूप चांगला चालला होता. मी रियाला बेस्ट प्लग केले. आज रिया खूप खुश होती. मी रियाला म्हणालो की चल मी आज तुला जॉबवर सोडतो, तर ती लगेच नको म्हणाली. मी जाईन माझे मी असेही तुझा जॉब एकीकडे आहे आणि माझा जॉब दुसरीकडे, माझ्यामुळे तुम्हालाही उशीर होईल. मी म्हणालो ठीक आहे मग. पण रिया अर्धा तास अगोदरच घरातून बाहेर पडली होती. मी विचार केला आज पहिला दिवस आहे म्हणून कदाचित गेली असेल. मीही कॉलेजला गेलो आणि कॉलेज सुटल्यावर मी रियाला घ्यायला गेलो तर रिया ऑफिसमध्ये नव्हती. मी तिथल्या ऑफिसमधल्या स्टाफला विचारले असता ते म्हणाले की मॅडम कधीच निघून गेले आहेत. मला वाटले होते की मी रियाला सरप्राईज करेल, पण तिथे जाऊन मीच सरप्राईज झालो होतो. मी तिथून सरळ घरी आलो. बघितले तर रिया घरी नव्हती. मी आईला विचारले की रिया आली नाही का अजून. आई म्हणाली रिया आली तर होती, पण लगेच कुठेतरी बाहेर गेली. मी लगेच रियाला फोन लावला तर रियाचा फोन घरी वाजत होता. रिया फोन घरी ठेवून कुठेतरी बाहेर गेली होती. आता आम्ही दोघेही रियाची वाट बघत होतो. रिया नक्की कुठे गेली असेल, का गेली असेल, अनेक प्रश्न मनात येत होते आणि मला रियाची काळजी वाटत होती. माझे मन कशातच लागत नव्हते. इतक्या दिवसात रिया बिना राहण्याची ही पहिली वेळ होती. तेवढ्यातच रिया येताना दिसली. काय ग, कुठे गेली होतीस आणि तू फोनही घरी ठेवून गेलीस? मी काळजीपोटी रियाला प्रश्न विचारला होता. रिया म्हणाली आहो घरामध्ये भाजी काहीच नव्हती म्हणून बाहेर गेले होते. मी ठीक आहे म्हणालो. रात्रीचे जेवण आम्ही एकत्र जेवलो व नंतर मी आई आणि रिया ने खूप गप्पाही मारल्या. आईने म्हणत होती की आता मला नातू पाहिजे लवकर. आम्ही दोघेही एकमेकाकडे पाहून हसत होतो. रियाचे हसणे माझ्या मनाला खात होते. रिया दिसायला खूप सुंदर होती. मी रियाच्या कानात हळूच म्हणालो आवरून लवकर रूममध्ये ये. ती गालातल्या गालात हसली आणि हळूच होकार दिला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही दोघेही कामाला जायला निघालो. आज रियाला जाता जाता मी तिच्या ऑफिसला सोडले आणि मी कॉलेजला गेलो. दुपारी जेवणाची सुट्टी झाली होती म्हणून मी जेवण्याच्या अगोदर रियाला फोन केला, तर रियाचा फोन बंद होता. मी ऑफिसच्या फोनवर फोन केला तर ते म्हणाले की आज रिया मॅडम ऑफिसवर कामावर आल्याच नाहीत. मला ऐकून शॉकच बसला. कुठे गेली असेल ही? सकाळी मी स्वतः ऑफिसला सोडून आलो होतो, मग ही ऑफिसला न जाता नक्की कुठे गेली असेल? मी जेवण करायचं सोडून दिलं आणि सरळ घरी गेलो. बघतो तर काय, रिया घरी सुद्धा नव्हती. मी आता ठरवलं होतं की रिया घरी आल्यानंतर तिला खनकावून विचारायचं. रिया आपल्या रोजच्या वेळेला घरी आली, जणू काही काम करून आली, जणू काही काम करूनच घरी आल्यासारखी. मला राहिले नाही. मी लगेचच तिला विचारले की रिया तू आज ऑफिसमध्ये नव्हतीस, नक्की कुठे गेली होतीस? मी असा अचानक विचारलेला प्रश्न ऐकून रिया घाबरली आणि तिचे तुतुमयमे झाले. ती घाबरून उत्तर दिले अरे जरा काम होते बाहेरचे, सरांनी बाहेर पाठवले होते, ऑफिसमध्ये काहीही माहीत नसते. मला आता रियावरती संशय आला होता. मी माझ्या मनाशी ठरलो होतं की मी उद्यापासून रियाला ऑफिसमध्ये सोडून नक्की कुठे जाते हे पाहायचे आहे, कारण रियाच्या बोलण्यामध्ये मला खोटेपणा स्पष्टपणे जाणवत होता. सकाळी उठून रिया आपल्या नेहमीप्रमाणे वेळेवर तयार झाली.
आणि आजही मी रियाला तिच्या ऑफिसमध्ये सोडले आणि मी निघालो. मी पुढे जाऊन लपून बसलो आणि रियावर लक्ष ठेवत होतो. मी पाहिले की रियाने ऑफिसची पायरी चढली नव्हती. तिने थेट रस्त्यावर रिक्षा पकडले आणि कुठेतरी जाण्यास निघाली. माझ्यासाठी हे सर्व शॉकच होते, पण मीही तिच्या पाठीमागे गाडी घेतली. रियाने रिक्षा अशा ठिकाणी थांबवली होती की जिथे फक्त झोपड्या होत्या. मी तिच्या सर्व हरकतीवर लक्ष ठेवून उभा होतो. रियाने एक नजर इकडे तिकडे फिरवली आणि ती एका झोपडीत शिरली. मी सुद्धा हळूच त्या झोपडीच्या बाहेर जाऊन उभा राहिलो. एक वृद्ध बाई अंथरुणावर खिळून होती. ती खूप आजारी असल्यासारखी वाटत होती. रियाने तिला तिच्या हाताने पाणी पाजत होती आणि रिया त्या बाईला म्हणाली, आई कसं वाटते ग तुला? तिचे हे शब्द ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रियाने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवली होती? मला काहीच समजत नव्हते. हे की नक्की काय सुरू आहे? मी ताबडतोब रियासमोर गेलो आणि सरळ तिला विचारले की रिया, हे नक्की काय आहे? तू यांना आई का म्हणतेस? रिया मला पाहून घाबरली आणि मला पाहून रडू लागली. त्या बाईनेही मला पाहून मान खाली घातली आणि म्हणाल्या, बाळा तू रियाला काहीही बोलू नकोस. यात तिची काहीही चूक नाही. मी पुन्हा रियाला म्हणालो, आता सांगशील का? रिया म्हणाली, हो, ही माझी आई आहे. हे ऐकून तर मला शॉकच बसला. मी म्हणालो, असं मग लपवलंस का? कारण आमची ही अशी परिस्थिती आहे, कोणत्याही मुलाचं स्थळ आलं तर पहिले आई वडिलांविषयी विचारतो. मला वडील तर आहेत, पण ते आमच्याजवळ राहत नाहीत. त्यांनी स्वतःचा दुसरा संसार थाटलाय. माझ्या वडिलांना आईनंतर कोणीतरी दुसरी बाई आवडत होती. ते मला आणि आईला सोडून निघून गेले व पुन्हा कधीच परत आले नाही. विचारपूस देखील केली नाही. पण आता आईला उठता येत नाही. तिला ऑपरेशन करायला सांगितले आहे. जेव्हा कधीही मला स्थळ यायचे तेव्हा मला नकारच येत होता. एक तर आमची परिस्थिती त्याला कारणीभूत होती आणि दुसरे महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे माझे बाबा, जे आमच्या जवळ राहत नव्हते. त्यामुळे आईने मला शपथ दिली होती की तुला जर कोणी लग्नाला विचारलं तर तू आई वडील नाही आहे असे सांगायचे. तू माझी अजिबात काळजी करू नकोस. माझी मी एकटी राहील कशी तरी. रिया म्हणाली, माझा जीव आईशिवाय राहत नव्हता म्हणून मी तिला भेटायला इथे येत होते. आता मला कळले होते की रियाने असा प्रश्न का केला होता की लग्न झाल्यावर तुम्हाला कोणी आवडलं तर तुम्ही मला सोडून जाणार का? मी रियाला म्हणालो, अगं माझ्या मनात खूप वेगवेगळे विचार येत होते की रिया नक्की कोणाला भेटायला जात असेल, पण तसे काहीही नाही आणि रिया सगळे लोक सारखे नसतात ग. माझी आई जशी आहे तुझ्यासाठी तशी तुझी आई आहे माझ्यासाठी. तुझ्या वडिलांच्या चुकीची शिक्षा तुझ्या आईला आणि तुला का? आपण यांना आपल्या घरी घेऊन जाऊयात. माझी आई आणि या राहतील दोघे. माझी आई माझ्या शब्दाबाहेर नाही जात. रिया म्हणाली, आई आमच्या घरी येतेस का? तिची आई नको म्हणत असतानाही आम्ही त्यांना घरी घेऊन आलो. रिया माझ्या गळ्यात पडून रडू लागले आणि मनाने, खरंच तू खूप चांगला आहेस असे म्हटले. तर मित्रांनो, आशा करतो की माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. अशाच नवनवीन गोष्टी मी घेऊन येणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.